सध्या महाराष्ट्रामध्ये अशी एक जोडी फेमस आहे आणि धुमाकूळ घालत आहे। सोशल मीडियावर तर त्या जोडीनं वेडच लावला आहे। ती जोडी आहे आसावरी आणि बबड्याची। जी मराठीवरील अगबाई सासूबाई या मालिकेमध्ये अनेक प्रसंग असे काही दाखवण्यात आले की सामान्य प्रेक्षकांच्या डोक्यामध्ये ते घुसतच नाही आहेत आणि त्यांना ते काहीसे विचित्र वाटतात। म्हणूनच इंटरनेटवर सोशल मीडियावर बबड्याचे आणि आसावरीचे अनेक मीम्स बनायला सुरुवात झाली। बघूया असे कोणते भन्नाट मीम्स आहेत जे आपल्याला नक्कीच हसवायला भाग पाडतील। बबड्यावर जरी अशा प्रकारचे मीम बनत असतील तर खऱ्या आयुष्यामध्ये त्या बबड्याचं म्हणजे सोहम कुलकर्णीचं नाव आहे आशुतोष पत्की आणि हा खरंच एक गुणी मुलगा आहे। मीम्स बनवताना एका कलाकारानं बनवा बनवी या चित्रपटातील किस्सा काढला आणि त्याच्यावर एक भन्नाट मीम्स बनवला। तो असा, आसावरी यांना 70 रुपये का देतेस, अहो हे आपल्या बबड्याला ना इस्रायलवरून औषध आणणार आहेत, त्याच्याने होईल ना आपला बबड्या बरा, वाट बघा। हो मग होईल ना, का हो होईल ना। हा होता बनवा बनवीचा मीम। असाच पुढचा सुद्धा आहे। एक आई आपल्या मुलाला मारत होती, मुलगा तुला ना बबड्यासारखा मुलगा भेटायला पाहिजे। आई हाताने मारायचं सोडून मग लाथा घालायला लागली। इट्स कॉल्ड बबड्या इफेक्ट। एकाने तर एका ओळीचाच मीम्स टाकला, बबड्या ही शिवीच वाटते। आता काय बोलायचं या पोरांना। दुनियादारी चित्रपटातील एक मीम्स, दिग्या दारू पितो, दिग्या सिगरेट ओढतो, दिग्या राडा लपडी सगळं सगळं करतो, पण दिग्या बबड्या नाही रे। महाराष्ट्रात सर्वात जास्त शिव्या खाणारा मुलगा म्हणजे सोहम उर्फ बबड्या। या बबड्या नालायकामुळं घरचे माझ्या मार्कलिस्टवर संशय घेत आहेत। असा हा फोटो बऱ्याच मुलांनी व्हायरल सुद्धा केला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा एखादा मीम अशा पद्धतीनं सुचत असेल किंवा तुम्ही तयार केला असेल किंवा तुमच्याकडे फॉरवर्ड होऊन आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या आसावरी आणि बबड्याच्या या भन्नाट अशा जोडीला आपण शुभेच्छा देऊया आणि पुढच्या भागांमध्ये तर आपल्याला काहीतरी चांगलं बघायला मिळणार आहे अशी अपेक्षा करूया। धन्यवाद।